सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबरपासून सुरू झाली असून निवडणुकीदरम्यान अवैध दारू व पैसा थांबावा याकरता प्रशासन कामाला लागले असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. काल याच दरम्यान वाशिम ते उमरखेड या ठिकाणी जाणाऱ्या गाडीत पळशी फाटा येथे तपासादरम्यान 60 लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्रतिनिधी अर्चना भोपळेसह आधार न्यूज यवतमाळ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.